हा ड्राफ्ट आहे स्वतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, आणि ज्या डिमांड्स बाबासाहेब आंबेडकरांनी 1931 च्या राऊंड टेबल कॉन्फरन्स मध्ये ठेवलेल्या आहेत त्याच डिमांड त्यांनी या ड्राफ्ट मध्ये मांडलेल्या आहेत. आणि या ड्राफ्टला त्यांनी काय म्हटलेलं आहे, या ड्राफ्टला त्यांनी म्हणलेलं आहे स्टेट अँड मायनॉरिटीज, व्हॉट आर देअर राईट्स अँड हाऊ टू सेक्युअर देम इन द कॉन्स्टिट्यूशन ऑफ फ्री इंडिया. म्हणजे राज्य आणि अल्पसंख्याक त्यांचे अधिकार काय आहेत आणि त्यांच्या अधिकारांना स्वतंत्र भारताच्या संविधानामध्ये कशा प्रकारे प्रोटेक्ट करता येईल याच जे काही अनालिसिस आहे किंवा याचं जे काही डिमांड आहे, ही डिमांड बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या या ड्राफ्ट मध्ये ठेवलेली आपल्याला पाहायला मिळते. आणि मग या ड्राफ्ट मध्ये हा ड्राफ्ट कोणी तयार केलेला होता, तर हा ड्राफ्ट त्यांची जी काही शेड्यूल कास्ट फेडरेशन होती जे एक पॉलिटिकल ऑर्गनायझेशन म्हणून त्यांनी स्थापन केलेली होती. मी तुम्हाला सुरुवातीला म्हणालो की 1924 ला बहिष्कृत हितकारणी सभेची स्थापना झाली, पण नंतरच्या कालखंडामध्ये 1935 चा कायदा आल्यानंतर ज्या निवडणुका 36 ला लागणार होत्या त्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी एक पॉलिटिकल ऑर्गनायझेशन तयार केलं होतं ज्याला शेड्यूल कास्ट फेडरेशन असं म्हटलं गेलं. आणि मग या शेड्यूल कास्ट फेडरेशनच्या माध्यमातून त्यांनी हा ड्राफ्ट तयार केलेला होता आणि या ड्राफ्ट मध्ये त्यांनी राज्य आणि अल्पसंख्याक त्यांचे अधिकार आणि त्या अधिकार स्वतंत्र भारतामध्ये कशा पद्धतीने किंवा स्वतंत्र भारताच्या संविधानामध्ये कशा पद्धतीने प्रोटेक्ट करता येऊ शकतात याचा विचार त्यांनी या ड्राफ्ट मध्ये मांडलेला आहे. त्यांनी याच्यामध्ये चार महत्वाचे भाग केलेले आहेत. एक म्हणजे फंडामेंटल राईट्स, मूलभूत अधिकार कशा पद्धतीचे असतील, इथलं जे सोशल स्ट्रक्चर आहे ते सोशल स्ट्रक्चर कशा पद्धतीचं असेल, इथली जी एज्युकेशन सिस्टीम आहे ती एज्युकेशन सिस्टीम कशा पद्धतीची असेल, आणि प्रोटेक्शन फॉर मायनॉरिटी म्हणजे अल्पसंख्याकांना कशा पद्धतीनं प्रोटेक्शन तुम्हाला देता येईल, अशा चार महत्वाच्या मुद्द्यावरती बाबासाहेब आंबेडकरांनी याच्यावरती याच्यामध्ये चर्चा केलेली आहे. आणि आपण पाहतोय की 1930 आणि 31 च्या राऊंड टेबल कॉन्फरन्स मध्ये देखील त्यांच्या याच डिमांड होत्या की ठीक आहे तुम्ही भारताला स्वातंत्र्य देणार आहात, पण स्वातंत्र्य दिल्यानंतर इथलं सोशल स्ट्रक्चर बदलणार आहे का, इथली एज्युकेशन सिस्टम बदलणार आहे का, किंवा इथल्या मायनॉरिटीला प्रोटेक्शन मिळणार आहे का, आणि इथल्या लोकांच्या मूलभूत अधिकारांचं काय, असे चार प्रश्न बाबासाहेब आंबेडकरांनी या राऊंड टेबल कॉन्फरन्स मध्ये विचारले होते. आणि त्याच्याच अनुषंगाने बाबासाहेब आंबेडकरांनी हा जो ड्राफ्ट आहे हा ड्राफ्ट तयार केलेला आपल्याला पाहायला मिळतो. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांच्या ज्या काही डिमांड्स होत्या ह्या सगळ्या डिमांड्स त्यांनी या स्टेट अँड मायनॉरिटीच्या मागे मांडल्या होत्या. आणि हा ड्राफ्ट त्यांनी 1945 ते 1947 च्या दरम्यान तयार केलेला होता. म्हणजे जेव्हा संविधान सभेची निर्मितीची चर्चा सुरू होती आणि संविधान सभा अस्तित्वात येणार आहे याची चर्चा होती, त्यावेळेस बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या शेड्यूल कास्ट फेडरेशनच्या माध्यमातून हा ड्राफ्ट पुढे आणलेला आपल्याला पाहायला मिळतो. याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी आहेत. फंडामेंटल राईट्सच्या बाबतीमध्ये इथलं जे काही सोशल स्ट्रक्चर आहे हे चेंज कशा पद्धतीने होईल, एज्युकेशन सिस्टम कशा पद्धतीची असेल, आणि मायनॉरिटीच्या अधिकारांचं प्रोटेक्शन कशा पद्धतीनं भारताच्या भावी संविधानामध्ये करता येईल. आणि म्हणून त्यांनी या ड्राफ्टला टायटल काय दिलेलं आहे तुम्ही जर बघितलं, इथलं सब टायटल कदाचित तुम्हाला दिसेल की नाही, मी थोडंसं वाचून दाखवतो. स्टेट अँड मायनॉरिटीज असं म्हटलेलं आहे याला, आणि त्याच्या खाली लिहिलेलं आहे व्हॉट आर देअर राईट्स अँड हाऊ टू सेक्युअर देम इन द कॉन्स्टिट्यूशन ऑफ फ्री इंडिया. स्वतंत्र भारताच्या संविधानामध्ये त्याला कशा पद्धतीनं सेक्युअर करता येईल, प्रोटेक्ट करता येईल, याचा एक आराखडा बाबासाहेब आंबेडकरांनी सादर केलेला आहे. बघा आतापर्यंत आपण किती बघितले, 1928 चा काँग्रेसचा ड्राफ्ट बघितला, 1944 चा एम.एन. रॉयचा ड्राफ्ट बघितला, त्याच दरम्यान 1944 चाच एक हिंदू महासभेचा ड्राफ्ट बघितला, त्याच्यानंतर आपण गांधीयन कॉन्स्टिट्यूशन बघितलं जे 1944 मध्येच पुढे आलेलं होतं 1944-46 मध्ये. आणि आपण पाचवा ड्राफ्ट एक बघितला आता की बाबासाहेब आंबेडकरांनी शेड्यूल कास्ट फेडरेशनच्या माध्यमातून तो तयार केलेला आहे. म्हणजे एकूण किती ड्राफ्ट झाले, तर 5 ड्राफ्ट हे 1947 पूर्वी